कोकणात अनेक रूढी परंपरांचं दर्शन होत असतं. अशीच एक परंपरा तळ कोकणात आजही जोपासली जाते. या परंपरेच्या वेळी पूर्ण गाव निर्मनुष्य होतं. नेमकी काय ही परंपरा पहा. अख्खं गाव होतं गायब. 3 ते 4 दिवस अख्खं गाव वेशी बाहेर. कोकणात गाव पळणीची अनोखी प्रथा. हे आहे मालवण तालुक्यातील चिंदर गाव. या गावात सध्या गावपळण साजरी केली जाते. गावपळण म्हणजे अख्खं गाव एकत्रित 3 ते 4 दिवस वेशी बाहेर निघून जातं. 3 ते 4 दिवस पुरणारं अन्न, कपडे, भांडी, अगदी पाळीव प्राण्यांसह अख्खं गाव वेशी बाहेर पडतं आणि नवीन संसार थाटतं. जुन्या रिवाजाप्रमाणे ग्रामदैवतेला कौल लावल्यानंतर गाव पळणीचा दिवस ठरतो आणि अख्खं गाव गायब होतं. पूर्वीच्या काळात साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी अशा प्रकारे गावपळण केली जायची असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कोरोनाचं उदाहरण घ्या. आता कोरोना गेला त्यावेळी आम्हाला एक वाटलं होतं की यावर्षी आमची गावपळण 100% होईलच, कारण कोरोनासारखा एक आजार मोठा इथे आला होता आणि त्यामुळे हे शुद्ध गाव शुद्ध होणे महत्त्वाचं होतं. आणि त्याप्रमाणे त्याने तर असा कौल देवाने दिला. आमच्या देवाने पूर्ण विश्वास आणि आम्ही देवाला खूप मानतो. या गावपळणीसाठी वयोवृद्धांसह लहान मुलं, चाकरमानी, माहेरवाशिणी मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. 3 दिवस 3 रात्री अख्खं गाव वेशी बाहेर असतं. भजन, कीर्तन, फुगड्यांसारखे सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. वेशी बाहेर राहुट्यांमध्ये संसार थाटला जातो आणि चुलीवर जेवण केलं जातं. हा पळणीचा आनंद लुटण्यासाठी आम्ही खास मुंबईवरून मी माहेरवाशीण म्हणून आली आहे. आमच्या मुलांना पण छोट्या छोट्या मुलांना असं वाटतं की आपली पळण म्हणजे काय असते, मग गाव पळण आपण बघायला जाऊया. 3 दिवसात आपण जास्त कार्यक्रम होईल तेवढा करतो आपण इथे. फुगड्या म्हणा, दिंडी म्हणा किंवा असं काय कोणाला आवडेल तेवढा कार्यक्रम करतात इथे सगळेजण लोक. आणि 3 दिवस झाले की मग चौथ्या दिवशी गाव भरला की म्हणजे सगळे गावात हे करूया जाऊया की कौल प्रसाद झाला की आपण आम्ही आमच्या गावात जातो परत. श्रद्धा आणि अंधश्रद्धेची झालर जरी या गावपळणीवर असली तरी सलोखा निर्माण करणाऱ्या गावपळणीची सगळेजण आतुरतेनं वाट पाहत असतात हेही तितकंच खरंय. त्या गावपळणीच्या माध्यमातून सामाजिक एकोपा देखील निदर्शनास येतोय. आणि या गावपळणीची चाकरमानी असतील किंवा माहेरवासिनी असतील त्या चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. कॅमेरामन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग. लाल मातीतली कुस्ती म्हणजे. It's a